आणि आता बघूयात कहाणी प्रभुरामाच्या दोन अयोध्यांची, ज्यांचा श्वास एकच आहे तो म्हणजे प्रभू श्रीराम. नवं काहीतरी साकार होतं तेव्हा जुन्या आठवणी पिंगा घालतात. असंच काहीचं प्रभुरामाच्या नव्या अयोध्येतून फिरताना होतं आणि मग आपसुकच पावलं जेव्हा रामलल्लाच्या जुन्या अयोध्येकडे वळतात तेव्हा आपल्यासमोर दोन अयोध्या असतात, एक ही अयोध्या आणि एक ती अयोध्या. कधी काळची केवळ गप्पांपुरती असलेली शान त्या आज जगाला हेवा वाटवा अशी अयोध्या. काय बदललं आणि कसं बदललं बघूयात थेट अयोध्येमधून आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांच्यासोबत. या शरीरच्या प्रवाहातून गेल्या काही वर्षामध्ये बरंच पाणी वाहून गेलं, शब्दशः पुलाखालून पाणी वाहून गेलं. इथे हा पूल सुद्धा आहे. या दरम्यान शरीर तिचा तट आणि अयोध्या सुद्धा बदललेली आहे. आता अयोध्या पूर्वीसारखी राहणार नाहीये, जुनी अयोध्या लोप पावेल काही वर्षात, नव्या पिढीचं नवीन अयोध्या नव्या दिशेनं वाटचाल करणार. मात्र ते होताना ही जुनी अयोध्या होती कशी आहे कशी हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पुढारी न्यूजच्या या कार्यक्रमात. जुनी अयोध्या नवी अयोध्या, चला जाऊयात जुन्या अयोध्येमध्ये, तिथल्या गलीबोळांमध्ये जाऊयात, जरा बोलूयात त्या अयोध्येशी, तिचं काय म्हणणं जुनी अयोध्या. जेव्हा जुन्या अयोध्येशी बोलू लागता तेव्हा इथल्या गल्ल्या तुम्हाला या अशा वास्तूचे पत्ते सांगते आणि तुम्ही येऊन भेटता एका भूतकाळाला. ही इमारत आहे, खरं तर हे इकडे मंदिर आहे. एकेकाळचं वैभव असणार ही हवेली सारखं दिसणारं मंदिर आज अवशेषेत मात्र एकेकाळच्या वैभवाची साक्ष देणार आहेत. पण तरी सुद्धा दिमाग कायम आहे, एकेकाळच्या वैभवाची साक्ष आहे. याच अयोध्येशी आपल्याला बोलायचंय. या अयोध्येला बदलत्या अयोध्येबद्दल काय वाटतं? इमारत मुझे लगता है 300 साल 400 साल से ऊपर की होगी. और सामने ये बिल्डिंग देख रहे हैं, बौड़ी मंदिर जिसे कहते हैं, ये भी प्रयागपुर के राजा की बिल्डिंग है. जब मैं भी आई थी तो ये अयोध्या बहुत ही प्राचीन दिखती थी. इसमें बहुत से परिवर्तन हुए, शादी को मेरे 13 साल हो गए, तब से लेके अब तक रोज बन रहा है, लोग रोज बनवा रहे हैं, तो उसकी जो प्राचीनता है वो लगभग मिट चुकी है. आज जो भक्त हैं, राम भक्त हैं या धर्म से, वह आते थे और प्रायः गरीब जनता ही आती थी ज्यादा, और सिर पर पगड़ी गठरी लादे हुए हवाई चप्पल पहने हुए आती थी और यहीं घाट पर भी सोती थी, कहीं मंदिरों में सो जाती थी. और उसमें एक श्रद्धा भाव था. भले आज विकास के नाम पर सड़कें चौड़ी हो रही हैं, सब हो रहा है, जब किया, लेकिन वह केवल हमको लगता है केवल पर्यटन को बढ़ावा देने के लिए किया जा रहा है. एक जो श्रद्धा भाव जो था पहले, उसका धीरे धीरे अभाव हो रहा है. जुन्या अयोध्येतले हे असे काही मनोरे, अशी काही ठिकाणं, अशा काही वास्तू अजूनही तुम्हाला जुन्या अयोध्येची कथा सांगतील, महती सांगतील, गाथा गातील. पण आता हे फार काळ टिकणारं नाही आहे. ही अयोध्या बदलते, बदलणार आहे. सध्या सुरुवात बाहेरून सुरू झालेली आहे, मात्र बदलाचं हे पाणी, हे वारं या जुन्या अयोध्येत सुद्धा कधीतरी जाणारच आहे आणि ते बदलून टाकणारच आहे. पण त्यानिमित्तानं का होईना जुनी अयोध्या आपल्याला बघता आली आणि त्याच या अयोध्येचे हे काही अवशेष जे अजूनही आपली कथा सांगतात.
आणि आता आपण जाणार आहोत नव्या अयोध्येच्या दिशेने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम. शरयूचा हा तट साक्ष आहे की शरयू नदीमधून पाणी नुसतं वाहूनच गेलेलं नाही, तर नव्या बदलाचे वारे सुद्धा या नदीनं आणलेले आहेत. आणि हाच बदल आता आपल्याला बघायला मिळतो अयोध्येत सगळीकडे. शरयूचा हा काठ, वस्तुतः याला काठ म्हणणं थोडं चुकीचं आहे, कारण शरयू नदी या भागाच्या बाहेर आहे. पण हा आतून जाणारी जी स्ट्रीम आहे, आतून जाणारा जो एक उपप्रवाह आहे, त्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूला झालेलं सुशोभीकरण, ज्याच्यावरती लोक सांगतात की आधी इथे प्रचंड गलिच्छपणा होता, पण आता दुतर्फा तयार करण्यात आलेले उत्तम घाट, गॅलरीज आणि तिथले जे वाडे आहेत त्यांच्या बाजूला इथे तुम्हाला दृश्यातही दिसत असेल, छान रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. स्वच्छता तर उत्तमच आहे, प्रवाह खळाळत आणि चांगला आहे, आणि लोक इथे संध्याकाळी येत असतात. काल प्रचंड गर्दी होती, वेळोवेळी ते दीपोत्सव होत असतात. अशी ही नव्या अयोध्येची दीपावली आपल्याला पाहायची आहे. नवी अयोध्या आता बघूया. पुरी शोभा बरन न जाई, माने अयोध्यापुरी की शोभा का वर्णन क्या किया जाए. इतना सुंदर बनता चला गया है, रोडें बड़ी पतली पतली थी, सारी रोडों का विस्तार हो गया. ये जो रामपैणी पे आप यहाँ खड़े हैं, यहाँ तो बड़ा कूड़ा रहता था. हम लोग जब यहाँ बचपन में आते थे, खेलते थे, जाते थे, तो यहाँ कूड़ा रहता था, लेकिन इतनी सुंदर सफाई, इतनी सुंदर व्यवस्था बन गई है. सरयू के किनारे लोग घूम रहे हैं, ये बहुत अद्भुत. अवधपुरी ममपुरी सुहावन जो बात कही गई है, ये अब दिखाई पड़ रही है. ये अयोध्या नगरी पहले से बहुत ही बदल गई है. पहले यहाँ की सड़कें जो है कंजेस्टेड थी, चलना मुश्किल था. आज योगी जी और मोदी जी की वजह से यहाँ की सड़कें चौड़ी हो गई, चौड़ीकरण हो गया, भव्य राम मंदिर बन गया, अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट हो गया, भव्य रेलवे स्टेशन हो गया. ये सारी चीज़ें जो है, ये सब भगवान की कृपा से और मोदी जी और योगी जी की वजह से हुआ. पूरा बदल गया है, पूरी अयोध्या बदल गई है. इसको लेके पांच मान के चलिए, पूरी अयोध्या बदल गई है. पूरा नया लुक, हर चीज बना. कहीं भी आप देखेंगे गंदगी नहीं दिखेगी, पूरा साफ सुथरा, एक कलर में पूरा डेकोरेशन, हर चीज़ बहुत बढ़िया हो गया है, बहुत मेंटेन है. यात्रियों की रहने की सुविधा है, हर चीज़ की पूरी देख रेख की गई है. मतलब जो भी जरूरतें हैं लोगों को, सारी पूरी कर दी गई. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम. ही वीणा या अयोध्येतल्या मुख्य चौकात आहे. लता मंगेशकर चौक असं या चौकाचं नाव आहे. दिवसभर इथं लता मंगेशकरांनी त्यांच्या जीवनात जी रामाशी संबंधित रामचरित मानस मधली भजनं गायलेली आहेत, गाणी गायलेली आहेत, ती सुरू असतात. असं संगीतमय असा हा चौक आहे. आणि हेच संगीत या नव्या अयोध्येच्या नसानसात भिनत चाललेलं आहे. हे नवं संगीत आहे विकासाचं, हे नवं संगीत आहे नव्या पर्वाचं, नव्या ध्यासाचं. नव्या पर्वाला, नव्या अध्यायाला सुरुवात करणारं हे संगीत आहे, ज्याची धून आहे रामधून. राम मंदिरानंतर ही बदलती अयोध्या आपण पाहिली. जुनी अयोध्या स्मरणात राहणारच आहे, तिच्या या वारशासह ही नवी अयोध्या नव्या युगाला सामोरं जायला सज्ज. कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, अयोध्या पुढारी न्यूज.